आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। गौशिया गरजी ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने 2 ते 11 एप्रिल दरम्यान सामुदायिक कुराण पठण आणि नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक इस्लामिक पवित्र रमजान महिना सणानिमित्त सालाबदाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गौसिया मस्जिद ट्रस्ट व 12 इमाम चौक युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रदर्शनापासून 10 दिवस दिनांक 2 ते 11 एप्रिल पर्यंत दररोज रात्री 20 रकात तरावीहची सामुदायिक नमाज व पूर्ण कुराण पठण इलाहाबादचे मौलानी मौलवी अलामा हाजी हाफिज कारी मोहम्मद गुलाम वारी साहेब हे गौसिया मस्जिद शाह लतीफ जडे साहब मुस्लिम कब्रस्तान पटांगण रविवार पेठ अकलकोट रोड सोलापूर येथे नमाज व पूर्ण कुराण पठण करतील। अजानची वेळ रात्री 8:30 राहील, तरी सोलापूर शहरातील व तसेच हद्दवाड भागातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याचा पहिला अशरा 10 दिवसाचा लाभ घेऊन आम्हास सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर माजी सभागृह नेता तथा अध्यक्ष सोलापूर शहर मजाजिद मदारीस दरगाह ईदगाह व कब्रस्तान कमिटी सोलापूर हाजी मकबूल साहेब मोहळकर यांनी केला आहे। ते आपल्याला संकट आलेलं होतं, त्यामुळे 2 वर्ष हा कार्यक्रम झालेला नव्हता कोरोनामुळे। यावर्षी आपल्याला संधी परत परमेश्वराने प्राप्त करून दिलेली आहे की ज्या ज्या माणसाला अडीअडचणीमध्ये महिन्यामध्ये पूर्ण कुराण पठण करायचं, तर व्यापारी असतात किंवा काही अडीअडचणी म्हणजे काही आपले बांधव असतात, काही गव्हर्नमेंट सर्वंट असतात, तर त्यांना शॉर्ट पिरियडमध्ये पूर्ण 10 दिवसामध्ये कुराण पठण मिळण्यासाठी एक सुवर्ण संधी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देण्याचा सर्व मानस केलेला आहे। हा मानस 20 वर्षापासून या ठिकाणी केला जात आहे। तर आज त्या माध्यमातून गौसिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी गौसिया मशीद गणेशा मुस्लिम कब्रस्तानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये मुंबईचे मौलाना मौलवी अल्लामा गुलाम वारिस इलाहाबादवाले यांचं आगमन होणार आहे। ते सतत ते 20 वर्ष या ठिकाणी विराजमान होऊन त्यांनी आपल्याला कुराण पठण 10 दिवसामध्ये पूर्ण करतात। तर आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये सर्व त्यांना मानणारे भाविक, त्यांना मानणारे सर्व बांधव यांना हे संदेश पोचण्यासाठी हा जे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे।